गावातील अवैध धंदे बंद करा, अजिंठा पोलीस स्टेशनला निवेदन. प्रतिनिधी संजय दांडगे. सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव बुद्रुक येथील जुगार मटका अवैध दारू विक्री तसेच चक्री आदी अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने आक्रमक भूमिका घेतली असून अजिंठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित विस्पुते यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. गोळेगाव हे आसपासच्या गावांचे मध्यवर्ती ठिकाण असलेले गाव आहे. बाजारपेठेचे गाव असलेल्या या गावात अलीकडील काळात अवैध धंद्यांनी जोर धरला आहे. येथील खंडोबा महाराज मंदिराच्या बाजूला बसस्थानक आदी गर्दीच्या ठिकाणीही राज रोजपणे हे व्यवसाय चालू असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑनलाईन जुगारीचे चक्री अड्डे मुख्य रस्त्यावर बिंदासपणे चालू आहेत. याला बिंगो या नावानेही ओळखले जाते. या ऑनलाईन मटक्याकडे तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला जात आहे. शाळकरी मुलेही याकडे आकर्षित होऊ लागल्याने पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. चक्रीमुळे तरुण वर्ग कर्जबाजारी तसेच व्यसनाधीन बनत चालल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चीड दिसून येत आहे. पोलीस खात्याचा या व्यावसायिकांवर धाक राहिला नसल्याचे दिसते. गावामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते. गावातील महिला वर्गातून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात होती. अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आदींना पाठवण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांमधून स्वागत केले जात आहे. गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलीस खात्याने कडक कारवाई करून अवैध व्यवसायाला आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल असे गोळेगावचे उपसरपंच जावेद देशमुख यांनी सांगितले. यावेळी काशीनाथ इंगळे, विष्णू धनवट, भगवान इंगळे, भाऊसाहेब जोंड, सलमान बागवान, सिद्धेश्वर गव्हाणे, कैसर देशमुख, राजू दांडगे उपस्थित होते. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.